भय इथलं संपत नाही। महाराष्ट्रामध्ये होणारा महिला आणि मुलींवरचा जो अत्याचार आहे ते कुठं सत्र थांबताना दिसत नाही। 32 वर्षीय साकीनाक्याच्या महिलेवरती झालेला निगृहण पाशवी असा बलात्कार आणि तिची हत्या याच्या जखमा आजही आमच्या ओल्यात। त्याच दिवशी अमरावतीमधल्या एका 17 वर्षीय मुलीवरती बलात्कार झाला आणि 7 महिन्याच्या गर्भवतीने स्वतःला संपवलं। आज पुन्हा एकदा दहिसरमध्ये 7 वर्षाची तर बोईसरमध्ये 12 वर्षाच्या मुलींबरोबर अशाच पद्धतीचा किळसवाणा घाणेरडा अशा बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत। आणि त्यामुळेच आज सर्वज्ञानी संजयजी राऊत यांची जी मी स्टेटमेंट ऐकली की आतापर्यंतच्या सरकारमध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे महिलांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे आणि राज्यातल्या लेकी बाळी सुनांना मान सन्मान देणार आहे। आम्ही बघितले संजयजी, हे सरकार लोकधार्जिण नाही, हे सत्ताधाऱ्यांचे आमदार मंत्री त्यांचे बगलबच्चे धार्जिण सरकार आहे। कारण त्याच्यामध्ये तुम्ही बघा, आजपर्यंत या सरकारने महिला आयोगाला अध्यक्ष दिला नाही। एवढंच नाही तर ज्योती देवरे नावाच्या महिला तहसीलदार त्यांचं कशा पद्धतीने खच्चीकरण करण्याचा त्या ठिकाणी जो आहे प्रयत्न केला गेला की त्यांच्यावरती आरोप झाले, त्यांचा तो गोपनीय अहवाल जो आहे तो त्या ठिकाणी लीक करण्यात आला। एवढंच नाही तर स्थानिक आमदार निलेश लंके राष्ट्रवादीचा याने त्या ठिकाणी दबाव तंत्र तयार करून दबाव आणून सरकारवरती दबाव आणून तिची ट्रान्सफर केली। हे तुम्ही एकट्या ज्योती देवरे सोबत केलं नाही तर 500 अधिक ज्या महिला तहसीलदार त्या ठिकाणी काम करतात त्या सगळ्यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं काम हे याच महाविकास आघाडी सरकारने केलेलं आहे संजयजी, हे मला तुम्हाला सांगायचंय। आणि त्यामुळे महिला सशक्तीकरण, सक्षमीकरण, महिलांना मान देणं, महिलांना सन्मान देणं हे काही जे काही तुमचे हे बेगडी तुमचं जे रूप आहे हे लोकांच्या समोर आलेलं आहे।